ज्या घटनेचा अख्ख्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामधील सर्व काँग्रेस पक्षामध्ये मी सगळ्यांनी त्याचा धिक्कार आम्ही करतो की ज्या प्रकारे लोकशाहीमध्ये आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी हाथरसमधील त्या दुष्कर्म पीडित ज्या मुलीच्या त्या कन्येच्या घरी जात असताना तिच्या परिवाराचं सांत्वन करायला त्यांना ज्या प्रकारे थांबवलं अडवलं आणि जाऊन दिलं नाही आणि त्या उपर पोलिसांनी त्यांच्या बरोबर ज्या प्रकारची वागणूक केली त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी अतिशय कठोर शब्दात आम्ही त्याचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आम्ही जे हे आंदोलन केलं ते केंद्र सरकारनं जो विधेयक पास केलं कृषी विधेयक, त्या कृषी विधेयकाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं. आपण पाहिलं त्या कृषी विधेयकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी एपीएमसी ऍक्ट रद्द करण्याचा घाट घातलाय त्याच्या माध्यमातून आपल्या देशातील गोरगरीब शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. एमएसपीची कुठल्याही प्रकारची गॅरंटी त्या विधेयकामध्ये देण्यात आलेली नाहीये. आज तुम्ही मला सांगा, एपीएमसी ऍक्ट जर रद्द केला तर आपला जो छोटा मोठा जो शेतकरी आहे तो त्याचा माल घेऊन जाणार कुठे? एपीएमसीच्या माध्यमातून त्यांना हमी भावाची गॅरंटी मिळत होती, त्यांच्या भावाला त्यांच्या मालाला जवळ असणाऱ्या एका एपीएमसी मध्ये खरेदी विक्री होत होती. आज त्यांनी सांगितलं, विधेयक म्हणते की तुम्ही भारतात कुठेही तुमचा माल विकू शकता. मला तुम्ही सांगा, 2 एकर 1 एकर शेती असणारा छोटा शेतकरी त्याचा माल घेऊन मुंबईला जाऊ शकतो, सोलापूर मधनं आंध्र प्रदेश मध्ये जाऊ शकतो. जर गेला तर त्याला तिथं त्याच्या मालाची गॅरंटी काय की त्याला तिथं हमी भाव मिळणार, त्याला तिथं पैसे मिळणार आणि एवढं सगळं करून सुद्धा जितके पैसे मिळतील वाहतुकीचा जो खर्च जाईल तो तरी त्याचा त्याच्यात निघणार का? म्हणजे इतका अन्यायकारक हा जो कायदा त्यांनी बनवलाय बीजेपी सरकारचा, मोदी सरकारचा, याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. दुसरी सगळ्यात घातक अट याच्यातली अशी आहे की एखाद्या शेतकऱ्यावरती जर अन्याय झाला आणि त्याला पैसे किंवा त्याचा योग्य मूलभाव मिळाला नाही तर त्याची जी त्याला तक्रार करायची जी सुविधा आहे ती ह्याच्यात त्यांनी ठेवलेली नाही. एसडीएम आणि ब्युरोक्रेसी फार तर उच्च, त्याचं तक्रार कुठपर्यंत जाऊ शकते? सेक्रेटरी पर्यंत जाऊ शकते. कायद्यात त्याला कोर्टाचा कायदी त्याला करता येणार नाही आणि कुठलीही कालमर्यादा वेळेचं बंधन या तक्रारीचं निवारण करण्यासाठी घातलेलं नाही. त्यामुळे ह्या शेतकरी विरोधी कायद्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. आणि आज आवर्जून या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हापासून मोदी या देशाचं पंतप्रधान झाले आणि जे जे काही महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले आपण जर इतिहासात बघितलं जाऊन 2014 पासून तर सगळे निर्णय त्यांचे फेल गेलेत आणि जनसामान्यांच्या विरोधी त्यांनी निर्णय घेतलेत. आज जीएसटी नोटबंदीचा विषय असो, जीएसटीचा विषय असो, अनेक अजून जे त्यांनी निर्णय कायदे बनवले सगळे सामान्य माणसाला जातक असणारे असे त्यांनी कायदे बनवलेत. या देशातल्या गोर गरीब जनतेला सामान्य माणसाला भिकेला लावण्याचं काम कुणी केलं असेल तर या देशातल्या मोदी सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा निषेध आम्ही आज या ठिकाणी करत आहोत. येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नवीन 10 विभागांना शासनाची मंजुरी मिळाली असून यात 81 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच अत्याधुनिक कॅथलॅब मशीनचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कार्डिओलॉजी, हेमॅटॉलॉजी, मेडिकल ओन्कॉलॉजी, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी, पेडियाट्रिक मेडिकल मॅनेजमेंट, एंडोक्राइनोलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक सर्जरी याचबरोबर फिजिओथेरपी आदी सर्व वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी कार्डधारक रुग्णांना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. तर गेली 40 वर्ष डॉक्टर शीतल शहा यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू असून यात सर्व विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब आणि नवजात बालकांसाठी अत्याधुनिक एनआयसीयू विभाग, पीआयसीयू विभाग, जनरल वॉर्ड, मदर रूम, स्पेशल रूम यांचा समावेश आहे. तर आस्थागत हॉस्पिटलमध्ये 100 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले असून कोरोनासारख्या जागतिक महामारीत देखील सामाजिक बांधिलकी ठेवत डॉक्टर शीतल शहा यांनी हॉस्पिटलची सेवा अविरतपणे चालू ठेवली. तर यावेळी लॉकडाऊनच्या काळात देखील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देखील मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांचा लाभ